स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोजचं नवीनवार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या डिकीने अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची मोठ्या डिकीने अपडेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, अपडेट अशी की विद्यार्थ्यांना मित्रांनो अशा प्रकारे डिकीने ईमेलसुद्धा आलेला आहे, रिप्लाय आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय तुम्ही डिकीने बघू शकता, काय सांगितलेलं आहे, ज्या उमेदवारांना 45% जास्त गुण आहेत ते सर्व उमेदवारांना मित्रांनो शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीकरिता मित्रांनो बोलवली जाईल. म्हणजेच काय, तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला 45% गुण असतील, आता 45% गुण म्हणजेच किती मित्रांनो, तर 54 गुण, लक्षात घ्या. 45% गुण म्हणजे काय, तर 54 गुण जर तुम्हाला असतील तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो शारीरिक चाचणी म्हणजेच ग्राउंडसाठी पात्र असणार आहात. असे विद्यार्थ्यांनी ही अपडेट आले. प्लसमध्ये मित्रांनो तुमची मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, पुढची प्रोसेस काय असणार आहे, सर्व माहिती या ठिकाणी मिळाली आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम या व्हिडिओ लाईक करून द्यायचं, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब लाल बटनावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांना शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीकरिता बोलवली जाईल. आणि 54 गुणांच्या मित्रांनो लक्ष द्या, 54 गुणांच्या पुढे गुण असणाऱ्या सर्व उमेदवार मित्रांनो शारीरिक व कागदपत्र तपासणीकरिता पात्र असतील असं देखील सांगितलेलं आहे. आता बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, वनरक्षक पदाची लेखी परीक्षेची जी मेरिट लिस्ट आहे ती येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मित्रांनो वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवर मित्रांनो तुमची जी मेरिट लिस्ट आहे त्या ठिकाणी जाहीर केली जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो 8 ते 10 दिवसांमध्ये लक्षात घ्या, त्यानंतर 8 ते 10 दिवसांनंतर शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीचे वेळापत्र वृत्तनिहाय व वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध येणार असून शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी एकाच दिवशी घेतली जाणार आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो शारीरिक चाचणी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं एकाच दिवशी होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो हे कितपत योग्य आहे आणि कितपत अडकिनी मित्रांनो खरं आहे हे पाहावं लागणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो अशा अडकिनी अपडेट मिळाली होती, ती अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे, जेणेकरून तुम्हाला कळलं असेल की मेरिट लिस्ट तुमची येते 2 ते 3 दिवसांमध्ये लागणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो 8 ते 10 दिवसानंतर तुमची शारीरिक चाचणी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे, तर सर्व माहिती आपण अडकिनी बघितलेली आहे वनरक्षक रिझल्टबाबत. आता सर्व तुमचे कन्फ्युजन क्लिअर झालं असेल की मेरिट लिस्ट कधी लागणार आहे. मेरिट लिस्ट मित्रांनो ते 2 ते 3 दिवसांमध्ये लागणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. जर 2 ते 3 दिवसांमध्ये आली तर ठीक, नाही तर मित्रांनो 5 दिवसांमध्ये तुमची मेरिट लिस्ट येऊ शकते. आणि त्यानंतर मित्रांनो पुढच्या 8 ते 10 दिवसानंतर तुमची शारीरिक चाचणी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकाच दिवशी होईल, त्याचं वेळापत्रही मित्र तुमच्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये. ठीक आहे, आणि त्यानंतर मित्र तुमचं ज्या दिवशी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक चाचणीला बोलवलं जाईल त्या दिवशी तुम्हाला ग्राउंडला आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे, त्याच दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ग्राउंडसुद्धा होणार आहे असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर सर्व माहिती आपण बघितलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना 54 गुण असतील ते विद्यार्थी पात्र असतील. आता तुम्हाला किती गुण मिळाले तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. जर तुम्हाला 54 गुण असतील तर लिहून पाठवा, सर मराठी किन 54 गुण आहे. जर तुम्हाला ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 54 कमी म्हणजे मित्रांनो जर 50 गुण असतील तर हे लिहून पाठवा, सर मराठी किनी 50 गुण आहे. तर तुम्हाला मी सर्व गाईडन्स ठिकाणी करणार आहे की विद्यार्थी मित्रांनो तुमचं कट ऑफ किती लागणार आहे, सिलेक्शन होणार आहे की नाही, सर्व तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली जाईल. फक्त कमेंट सेक्शनमध्ये तुमचे गुण लिहून पाठवा, तुम्हाला 54 आहेत की 60 आहेत की 50 आहेत, जेवढे तुम्हाला असतील तेवढे तुम्हाला लिहून पाठवायचे आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.